तुमच्या घरातील सर्व ठिकाणे कीटाणुमुक्त करण्यासाठी आजच वापरा मॅक्स क्लीन। लय भारी कोल्हापूर न्यूज बुलेटिन मध्ये या भागात आपले सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। गोकुळ निवडणुकीत माजी आमदार दिनकरराव जाधव गट सत्तारूढ आघाडीसोबत राहण्याची शक्यता आहे। आज या गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य व जाधव यांचे पुत्र सत्यजित यांनी आमदार पी एन पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली। या भेटीनंतर माजी जिल्हा परिषद सदस्य सत्यजित जाधव हे म्हटले की गेल्या निवडणुकीत विरोधी आघाडीसोबत राहूनही पदरात काही पडले नाही, सत्तारूढ गटाकडूनही दखल घेतली नाही। यावेळी मतदारसंघातील सर्वच गट एका बाजूला असल्याने त्यांच्यासोबतच पुन्हा जायचे का नाही याचा विचार सुरू होता। त्यात माजी खासदार धनंजय महाडिक यांनी भेट घेऊन पाठिंब्याची मागणी केली। या पार्श्वभूमीवर आज पी एन पाटील यांची भेट घेतली। एक दोन दिवसात ते निर्णय घेऊ असं त्यांनी वक्तव्य केलं आहे। या मतदारसंघात आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार बजरंग देसाई, के पी पाटील व दिनकरराव जाधव असे प्रबळ गट आहेत। गोकुळच्या गेल्या निवडणुकीत जाधव गटाला दोन्ही आघाड्यांकडून पदाचे आश्वासन देऊनही खुलकावणी दिली। यावेळी तर श्री आबिटकर यांच्यासह के पी, ए वाय पाटील यांचा गट विरोधी आघाडीसोबत आहे। अशा स्थितीत पुन्हा विरोधकांबरोबरच जायचे की सत्ताधाऱ्यांसोबत जाऊन काही पदरात पाडून घ्यायचे अशा मानसिकतेमध्ये जाधव गट होता। दोन दिवसापूर्वी माजी खासदार धनंजय महाडिक यांनी सत्यजित यांची भेट घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले होते। गोकुळसह जिल्ह्याच्या राजकारणात जाधव गट हा पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासोबत आहे। स्वतःसाठी नाही पण कार्यकर्त्यांना कुठेतरी संधी मिळावी ही जाधव गटाची भूमिका आहे। पण या मतदारसंघातील राजकीय तिढा पाहता आणि सर्व विरोधक एकाच आघाडीसोबत असतील तर आपण पुन्हा त्यात जाऊन नुसते झेंडा उचलायचा की पदरात काही पाडून घ्यायचे या भूमिकेतून सत्यजित जाधव यांनी आज पी एन यांची भेट घेतली। आजच्या या न्यूज बुलेटिनमध्ये इतकेच। पुन्हा भेटू निवडणुकीच्या ताज्या घडामोडी घेऊन खास आपल्यासाठी। तोपर्यंत आमचा धन्यवाद।